मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मागील 5-6 दिवसापासून सेलूतील रस्त्यांची व नाल्यांची साफसफाई झालेली नाहीये, त्यामुळे संपूर्ण शहरात जागोजागी कचरा साचलाय. तसेच नाल्यांची सफाई न झाल्याने घाण पाणी रस्त्यावर अनेक ठिकाणी आलेलं आहे. काही ठिकाणी लोकांच्या दारापर्यंत हे पाणी गेलंय. या घाण पाण्यामुळे व कचऱ्यामुळे आळ्यांचे व डासांचे प्रमाण वाढले, त्यामुळे साथीचे आजार बळावलेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नगर परिषदेकडे कंत्राटी कामगार असूनही साफसफाई केली जात नाहीये, ही दुर्दैवी गोष्ट आहे. ताबडतोब सेलू शहरातील रस्त्यांची व नाल्यांची साफसफाई येत्या 2 दिवसात करण्यात यावी, नाहीतर हा कचरा भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने नगरपालिकामध्ये आणून टाकण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, संदीप वकन, शिवहरी शेवाळे, नागेश ठाकूर, सुमित साखरे, अर्जुन बोरुळ, लालू खान, पंकज वायाळ, गोविंद शर्मा, राम वाघमारे, शेख रफीक व पदाधिकारी उपस्थित होते. गणेश सवने, झुमोन न्यूज, सेलू.